नमस्कार मित्रांनो, सॉलिड एज मराठी ट्युटोरियल्स मध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओ मध्ये आपण शिकणार आहोत सॉलिड एज लीप ही कमांड। आपल्याकडे इथे एक रिव्हॉल्व केलेला पार्ट आहे, त्याच्यावरती आपण सॉलिड एज लीप ही कमांड कशी यूज करायची ते शिकणार आहोत। सॉलिड एज लीप या कमांडवरती क्लिक करायचे, त्याला क्लिक केल्यानंतर इथे दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे। पहिला आहे तो आहे एज सिलेक्शन आणि दुसरा आहे डायरेक्शन सिलेक्शन। तर आता आपण एज सिलेक्ट करूया, एज सिलेक्ट करून याला ओके करायचंय। याला ओके केल्यानंतर इथे आपली विड्थ आणि हाईट आपल्याला कंट्रोल करण्यासाठी टॅब आलेला आहे। जसं की इथे जर आपण याची विड्थ 15 mm आणि हाईट जर आपण 10 mm अशी एंटर केली, आता एंटर करायचंय। एंटर करताना आपल्याला इथे डायरेक्शन सिलेक्ट करायची, जसं की आता आपण अप्पर डायरेक्शन सिलेक्ट केली तर हा आपल्याला वरती असा एक्सट्रूड झालेला दिसेल पार्ट। तसेच परत डायरेक्शन सिलेक्ट करण्यासाठी या डायरेक्शन वरती क्लिक करायचंय आणि जर आता आपण डाऊन डायरेक्शन सिलेक्ट केली तर आता हा एक्सट्रूड कट होणार आहे। तसेच याची जर आउटसाइड डायरेक्शन सिलेक्ट केली तर हा असा आउटसाइडला एक्सट्रूड होणार आहे। त्याला फिनिश करूया। परत जर आपण लीप कमांड घेतली, लीप आपण कोणत्याही एजेसला आपण लीप कमांड यूज करू शकतो। जसे की आता आपण ही एज सिलेक्ट केली, याला ओके केलं आणि डायरेक्शन अशी सिलेक्ट केली तर हा असा एक्सट्रूड झालेला दिसतोय। तसेच इथे पण आपण खाली यूज करू शकतो, याला ओके करायचंय। किंवा आता इथे आपण सिलेक्ट करताना एज किंवा कॉर्नर घेऊया, क्रॉस करतो, याला एज किंवा कॉर्नर घेऊया, याला ओके केलं आणि याला बाहेरच्या साईडला डायरेक्शन घेतली तर हा असा आपला एक्सट्रूड झालेला दिसतोय। तर ही होती लीप ही कमांड। जर तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले असतील तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।